राज्य सरकारचे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाकडे ग्रामीण भागातील सर्वच घटकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने केला आहे। तसेच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या वेळी घेण्यात येत असलेल्या ग्रामसभा बैठकीत राज्य सरकारने दिवसात सलग 10 तास वीज शेतीपंपाला देण्यासंदर्भातील ठराव मांडण्याचे आवाहन देखील राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना केले आहे। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सर्वांना मी आवाहन करतो की येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी आपल्याला 2 ठराव घ्यायचे आहेत। त्यात पहिला ठराव आहे, आपण ज्या गावातील शेतकरी कष्टकरी दीनदुबळ्याचे नेतृत्व करतो त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार दरबारी मांडणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून यावेळेस आपण 2 ठराव घ्यावेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। त्यातला पहिला ठराव आहे की शेतकऱ्यांना प्रतिदिन 10 तास ही पूर्ण क्षमतेनं सलग हा वीज पुरवठा झाला पाहिजे। आणि दुसरा ठराव आहे की जे शेतकरी रानात काम करतात त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे। अशा प्रकारचे 2 ठराव आपण 1 मेच्या ग्रामसभेमध्ये घ्यायचे आहेत आणि ते आपण संबंधित आपल्याला सूचना येणार आहेत त्या सूचनेवर जे मोबाईल क्रमांक असतील किंवा हार्ड कॉपी असतील ते सरपंच परिषदेच्या कार्यालयाला पाठवायचे आहेत। अशा प्रकारचं आवाहन राज्यातील सर्व सरपंच परिषदेचे जिल्हा पदाधिकारी विभागीय पदाधिकारी आणि राज्य पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांनी आणि राज्यातील तमाम सरपंचांनी ठराव घ्यावेत अशा प्रकारचं आवाहन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मी करत आहे।